आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हर्षदा, अरे सगळं काय चाललंय? काय चाललंय? अरे तू रडती आहेस का? तूच बघ ना तुझ्या डोळ्यांनी, म्हणजे कळेल तुला. कळलं काही तुला? का बोलवत नव्हते मी? मला माहित होत तुम्ही इथे आलात तर तुमचा फक्त अपमानच होणार. नाही बघवत आहे का मला? हर्षदा तू रेडी आहेस? अगं यात कसला आलाय अपमान? आई, अगं माझ्या सासूबाई तुम्हाला जाणून बुजून काम करायला लावतात, नोकरासारखी काम करतात सगळे. खरंच नाही बघवत आहे का मला? आणि ह्यात अपमान नाही आहे का हर्षदा? अगं आम्ही पूजेच्या कार्यक्रमाची तयारीच तर करतोय, यात कसला आलाय अपमान? आई, आपल्या माणसांसाठी प्रेमाने काम करणं वेगळं आणि जाणून बुजून अपमान करण्यासाठी काम करायला लावणं वेगळं आहे ना ग हर्षदा. आम्ही हे सगळं तुझ्यासाठी तर करतोय. नको करूच ना मग, खरंच नको करू. आधीच खूप केलंय ग तुम्ही माझ्यासाठी, आता आणखी नको. माझी आई अशी झाडू मारते, तू नोकरासारखं सरबत वाटतेस. त्याची बहिणी तिला तर स्वयंपाकीत बनवून टाकलंय. कसं दादा बघ ना, भांडी घासतो तिथे बसून, जिला आपण घरात एक काम पण करू देत नाही, ती भांडी पुसते. नाही बघवत आहे ग मला. आणि मला माहितीये ताई, हे सगळं तुम्ही मनापासून नाही करत आहात ना, माझ्या सासूबाईंनी सांगितलंय म्हणून करताय. यात नाही वाटत का तुला अपमान? बोल ना ताई. ताई मी सांगते ना तुला, सगळ्यांना घेऊन इथून निघून जाग, नाही तर अजून अपमान होईल तुमचा. हर्षदा तू आधी शांत हो. हे बघ, तू जसा विचार करतेस ना तसंच तुला दिसतंय. अगं आम्ही तुझ्या घरी पाहुण्यांसारखं येऊन बसून राहिलो तर ते बरं दिसेल का? तुझं सासरही आम्हाला आपल्या घरासारखंच आहे ना. आणि घरातली कामं करण्यात कसला आलाय कमीपणा? हर्षदा, तुला ह्या अवस्थेत आम्ही मदत करणार नाही तर कोण करणार? तुला माहितीये ना, आपण अपमानातही आनंद शोधणारी माणसं, आपला फक्त बघण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. आणि आमच्या लाडोबाच्या कार्यक्रमात आमची मदत होतीये हा आनंद नाहीये का हर्षदा? तरी पण नाही, मी असं नोकरासारखं काम करताय मला खरंच बघवत नाहीये का हर्षदा? आपल्यासाठी कष्ट काय नवीन आहे का? एवढ्याशा कामाने आम्हाला कुठला त्रास होणार आहे सांग मला. आणि आमच्या हर्षदासाठी आम्ही एवढं तर करू शकतो. माझी समजूत काढायला बोलते असे कळत नाहीये का मला? ते तू सांग, तुला पटतंय हे सगळं? हर्षदा नाही ताई, तुझा निर्भीड आणि तडपदार स्वभाव माहितीये ना मला,
पण आज फक्त माझ्यामुळे तुझा सगळा स्वाभिमान विसरून तुला मान खाली घालून काम करायला लागतात हे नाही पटत आहे मला। आसूबाई हे सगळं तुम्हाला त्रास व्हावा म्हणून करताय। तू प्लीज जा ना, तू सगळ्यांना घेऊन निघून जा। हर्षदा ऐक मात्र, मला सांग, सविता मॅडमचा प्लॅन कधी यशस्वी होईल? जेव्हा आम्ही त्यांनी दिलेल्या कामात अपमान मानू आणि त्यांच्याशी वाद घालू, पण आम्ही जर त्यांनी दिलेलं काम आनंदाने केलं तर त्यांचा प्लॅन फसणार। लक्षात येत आहे का तुझ्या? आई म्हणून सगळ्या पाहुण्यांसमोर तुम्ही असं नोकर बनून वावरणार का? माझ्या माहेरच्या माणसांना त्यांचा मान मिळायला नको। हर्षदा तुझं सगळं बरोबर, पण अगं या आनंदाच्या क्षणी आम्ही तुझ्या सोबत आहोत हे काही कमी आहे का? आम्ही जर इथे नसतो आलो तर तुला तरी आवडलं असत। हे बघ, काहीही करत असतो तरी आपण सगळे एकत्र। आई पण तरी प्लीज जा गई, तू सगळ्यांना घेऊन निघून जा। नाहीतर ही काम संपली ना तर सासूबाई सगळ्यांना अजून नवीन कामाला झोपवतील। प्लीज जा ना ताई, मला खरंच नाही बघवत आहे गाई। काय म्हणताय, कशा आहात? मस्त। बरं झालं आलात तुम्ही, ज्यूस वगैरे घ्या सगळे व्यवस्थित। या हर्षदाच घरच्यांवरच प्रेम जरा जास्तच उफाळून आलंय, आता तर ह्यांना जास्तच त्रास द्यायला हवा। गिरीजा, झालं सगळ्यांना सरबत देऊन? छान, सगळं अंगण झाडून घेतलं आम्ही आणि चपला पण नीट लावल्या। अजून काही काम करायचं राहिलंय का? काको बाय, तू का रडते? ए बघ, हा तुझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण आहे, रडते काय तू? तुम्हीच सांगा आता, मी सांगितलं ना तर काही ऐकायची नाही। हर्षदा, एवढी मोठी मुलगी अशी सगळ्यांसमोर रडतीये, बरं दिसत? रडू नकोस डोळे पुस। आणि वीन बाई, सगळ्यांसमोर मला मोलकरणी सारखं असं काय काम करू काय विचारता? कसं दिसत ते? हा नाही, म्हणजे मला माहिती आहे की तुमच्या घरी दोन वेळेला सुद्धा जेवायची मारामार आहे। पण म्हणून तुम्ही मला असं बोलता का?